केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी फुटाळा तलावातील पाण्यात सुमधुर गीतांच्या तालावर थुईथुई नाचणाऱ्या उंचच उंच फवारे उडवणारा इंद्रधनुषी रंगाची उधळण करणाऱ्या पाण्याच्या अप्रतिम स्क्रीनवर नागपूरचा इतिहास झलक दाखवणारा अंगावर रोमांच उभे करणारा फाउंटन आणि लाईट शो आता प्रत्येकाला बघायला मिळणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने येत्या 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा तलावावरील या अतिशय देखणा अप्रतिम अवर्णनीय असा म्युझिकल फाउंटेन आणि लाईट शोचे दर दिवशी रात्री 7 व 9 वाजता असे 2 ट्रायल शो आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक शोचे नागपूरकरांना परत एकदा साक्षीदार होता येणार आहे. नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा तलावावरील या अतिशय देखण्या अप्रतिम अवर्णनीय सौंदर्यात भर घालण्यासाठी महत्त्वपूर्ण तसेच महत्त्वाकांक्षी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. त्यापैकीच एक सुप्रकल्प म्हणजे प्रसिद्ध फुटाळा तलावाच्या निसर्ग सौंदर्यात अलौकिक भर घालणारा हा म्युझिकल फाउंटन आणि लाईट शो आहे. त्याअंतर्गत फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा तयार करण्यात आलेला असून त्याला अप्रतिम लाईट व म्युझिक शोची जोड देण्यात आलेली आहे. संगीताच्या तालावर नाचणाऱ्या या फाउंटनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून ते पाहिल्यावर डोळे दिपून जातात. म्युझिकल फाउंटेनबरोबर वाजणाऱ्या संगीताला दिग्गज संगीतकार ए आर रहमान यांनी संगीत दिले असून ऑस्कर पुरस्कार विजेते रेसुल पुकुट्टी यांनी म्युझिक डिझाईन केले आहे. नागपूरच्या इतिहासाच्या इंग्रजी कॉमेंट्रीला बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला असून हिंदी भाषेतील कॉमेंट्री प्रख्यात गीतकार दिग्दर्शक गुलजार यांनी तर मराठीतील कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या भारदस्त आवाजात ऐकायला मिळते. 15 ऑगस्ट दरम्यान या शोचे काही ठराविक लोकांसाठी ट्रायल शो आयोजित करण्यात आले होते, पण आता नागपुरातील प्रत्येक नागरिकाला या अवर्णनीय शोचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. गर्दी गोंधळ गैरसोय टाळण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने पासेसची व्यवस्था केली असून या पासेस नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय सावरकर नगर ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळ खामला नागपूर येथून शोच्या दिवशी सकाळी 11 वाजता प्राप्त करता येतील. तेव्हा प्रत्येकाने या नेत्रदीपक फाउंटेन आणि म्युझिकल शोचा अनुभव घ्यावा असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सोले यांनी केले आहे. येत्या 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यान नागपूरमध्ये आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला जो तरंगता कारंजा लाईट अँड साऊंड शो आहे याचा ट्रायल शो जो आहे रोज 2 शो हे होणार आहेत. 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर असे 12 शो या ठिकाणी आम्ही आयोजित करतो आहे. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की देशातला हा सर्वात मोठा अशा पद्धतीचा लाईट साऊंड आणि फ्लोटिंग शो आहे आणि त्याच्यामुळे याच्या प्रवेशिका ज्या आहेत त्या आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून शोच्याच दिवशी सकाळी 11 वाजता हे जनतेला उपलब्ध होतील. इथे एका शोला एका वेळेस 3000च लोक बसू शकतात आणि त्याच्यामुळे 3000 पर्यंतच्या पासेस ज्या आहेत त्या रोज आम्ही त्या दृष्टीने वितरित करू एका शोला 3000च्या. तर त्या दृष्टिकोनातून या शोचा आपण लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. या सर्व शो मध्ये पहिला शो मराठीत आणि दुसरा शो हा हिंदी मध्ये होईल. फक्त 17 आणि 18 तारखेला दुसरा शो जो 9 वाजताचा आहे हा इंग्रजीतला राहील. इंग्रजीचा जो शो आहे तो आदरणीय अमिताभ बच्चनजीच्या आवाजात आहे, हिंदीचा गुलजार यांच्या आवाजात आहे आणि मराठीचा जो शो आहे तो नाना पाटेकरजींच्या आवाजात आहे. या सर्व याचा जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन मी या माध्यमातून. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.